आणि ही महत्त्वाची बातमी येते आहे मुंबईमधून. जे जेतल्या डॉक्टरांनी संप सुरूच ठेवलेला आहे. जे जेमधले 400 अधिक डॉक्टर संपावर आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागही सुट्टीवर आहे. आरोग्य सेवा मात्र सलाईनवर आहे. जे जेमधल्या डॉक्टरांचा संप सुरूच आहे. मार्चसह चर्चेसाठी अधिकारीच नाही आहेत. 400 अधिक डॉक्टर सध्या संपावर आहेत. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत. कृष्णा, जे जेमधला संप सुरूच आहे, आरोग्य सेवा मात्र सलाईनवर आहे, 400 अधिक डॉक्टर संपावर आहेत, काय आणखी माहिती कळतीय? काल सकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास 2 निवासी डॉक्टर आणि 1 नर्सला रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ ह्या डॉक्टरांनी, निवासी डॉक्टरांनी जो कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे, त्याला अद्याप देखील विराम मिळाला नाही. कारण ज्या पद्धतीनं काल ही घटना घडल्यानंतर तात्काळ सर्व निवासी डॉक्टर जे आहेत ते कामबंद आंदोलन सुरू केलं. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागानं काल मीटिंग घेऊन त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु जे निवासी डॉक्टर, जे महाडचे डॉक्टर आहेत, त्यांचं मत आहे की अलार्म सिस्टीम लावण्यासंदर्भात 2 वर्षापूर्वी बोलणी होऊन देखील त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही. त्याचबरोबर वॉर्डमध्ये देखील सुरक्षा रक्षक ठेवण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. आणि या संदर्भात जोपर्यंत पॉझिटिव्ह निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही संप जो आहे तो मागे घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि काल जी अर्धवट बोलणी राहिली होती ती रात्री उशिरा रात्री बैठक घेण्याचं ठरलं होतं. परंतु कुठलेही अधिकारी यामध्ये आलेले नाहीत आणि बैठक होऊ शकली नाही. आणि आज रविवार असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संपाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं दिसून येतं. यामुळे झालेलं आहे की जे रुग्णालय, त्याचबरोबर सेंट जॉर्ज रुग्णालय, कामा रुग्णालय आणि जीटी हॉस्पिटल या 400 रुग्णालयांच्या आरोग्य सेवेवर परिणाम झालेला दिसून येतो. कारण हे 400 दक्षिण मुंबईतील महत्वाचे रुग्णालय आहेत आणि या ठिकाणी रोज 1000 पेशंट या ठिकाणी येत असतात. आणि आता या रुग्णालयामध्ये जवळपास 400 निवासी डॉक्टर नसल्यामुळं जी पोकळी निर्माण झालेली आहे आरोग्य सेवेची, त्याच्याकडे दखल घेणं गरजेचं होतं. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केवळ फोनवरून बोलणी करून संप मागे घेण्यासंदर्भात सांगितलं होतं. परंतु ठोस उपाय जो आहे, ठोस आश्वासन जे आहे ते कुणीही द्यायला तयार नसल्यामुळं जे हे मार्चचे डॉक्टर जे आहेत ते अद्याप देखील संपावर ठाम आहेत. धन्यवाद कृष्णा दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर वैद्यकीय शिक्षण विभाग रविवारच्या सुट्टीवर आहे. सुट्टीचा मूड या अधिकाऱ्यांमध्ये आहे, त्यामुळे निश्चितच ही बैठक पुढे गेलेली नाहीये. त्यामुळे हा जो संप आहे तो सुरूच आहे. 400 डॉक्टर संपावर आहेत आणि त्यामुळे आरोग्य सेवेवर याचा परिणाम होत आहे. 24 तास रहा एक पाऊल पुढे.